नागपूर रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक देत आहे काही ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचं मतदान आज पूर्ण गडचिरोलीतील जिल्हा बंदला हिंसक वळण लागल्यानं वनविभागाचं लाखोंचं नुकसान सिंदखेड राजा इथं साकारणार अद्ययावत संग्रहालय आणि येत्या आठवड्यातही विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी एका केंद्रशासित प्रदेशासह सात राज्यांमधील एकोणसाठ मतदारसंघांमध्ये आज मतदान झालं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी एकसष्ट टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे झारखंडमध्ये अडुसष्ट पूर्णांक तेरा पश्चिम बंगालमध्ये पासष्ट पूर्णांक एकोणसाठ मध्य प्रदेशात एकोणसाठ पूर्णांक अडतीस हिमाचल प्रदेशमध्ये पासष्ट पूर्णांक पाच आणि उत्तर प्रदेशमध्ये त्रेपन्न पूर्णांक एकोणीस तर बिहारमध्ये पन्नास पूर्णांक शहाऐंशी आणि पंजाबमध्ये सुमारे साठ टक्के मतदान झाल्याचं चा, वृत्तात म्हटलं आहे पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये काही तुरळक घटना वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडलं निवडणूक आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली दरम्यान वेल्लोर मतदारसंघासाठी मतदानाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं आयोगातर्फे सांगण्यात आलं या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा रविशंकर प्रसाद हरसिमरत कौर बादल आणि हरदीप सिंग पुरी या भाजपाच्या उमेदवारांचा तर काँग्रेसच्या मीरा कुमार शत्रुघ्न सिन्हा आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे शिबू सोरेन यांचा समावेश आहे पश्चिम बंगालमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान घेण्यात आलं तर बिहारमधील नक्षल प्रभावित पाटलीपुत्र सासाराम आणि काराकट विधानसभा मतदारसंघात चार वाजेपर्यंत मतदान घेण्यात आलं लोकसभा आणि ओडिशा आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यातील विधानसभेच्या जागांची मतमोजणी मे रोजी घेण्यात येणार आहे आकाशवाणीच्या वृत्त विभागानं या निकालांचं प्रसारण करण्यासाठी विशेष व्यवस्था केली असून प्रथमच चाळीस तास सलग विशेष जनादेश दोन हजार एकोणीस या कार्यक्रमाचं प्रसारण तेवीस तारखेला सकाळी सात वाजतापासून ते चोवीस तारखेला रात्री अकरा वाजेपर्यंत करण्यात येईल यावेळी आकाशवाणीचे प्रतिनिधी वेळोवेळी ताज्या बातम्या देणार असून विश्लेषणात कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या तज्ज्ञ मंडळींसोबत होणारी चर्चा देखील श्रोत्यांना ऐकता येईल आकाशवाणीच्या एफ गोल्ड आणि अन्य वाहिन्यांसह यु वाहिनी न्यूज ऑन एअर ऑफिशियलवर देखील हा कार्यक्रम उपलब्ध असणार आहे लोकसभा निवडणुकीच्या मे रोजी येणाऱ्या निकालांच्या पार्श्वभूमीवर तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू हे केंद्रात गैरभाजप पा सरकारला पाठिंबा देण्याच्या दृष्टीनं विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहेत या अंतर्गत त्यांनी आपल्या भेटीच्या दुसऱ्या फेरीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांची भेट घेतली तत्पूर्वी त्यांनी काल लखनौ इथं समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि बहुजन समाजवादी पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांची देखील भेट घेतली या दौऱ्यादरम्यान ते लोकतांत्रिक जनता दलाचे प्रमुख शरद यादव आणि भारतीय या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांना देखील भेटले नायडू यांनी गैरभाजप सरकार स्थापनेसाठी तृणमूल प्रमुख ममता बॅनर्जी आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांची देखील यापूर्वी भेट घेतली आहे राष्ट्रीय औषधी किंमत निर्धारण प्राधिकरणाच्या हो वतीनं कर्करोगावरील नऊ औषधांच्या किमतीत घट करण्यात आली आहे औषधांच्या किमती कमी करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाचा सा एक भाग म्हणून या नऊ सूचीबद्ध नसलेल्या औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या नवी दिल्लीत या संदर्भात जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार औषधाच्या किमती सत्याऐंशी टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत महाराष्ट्रातील सव्वीस सरोवरांमध्ये शून्य पाणीसाठा असल्याचं राज्य सरकारच्या जलसंवर्धन विभागानं सांगितलंय गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा अधिक घट झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे औरंगाबाद विभागात असलेल्या बीड औरंगाबाद हिंगोली परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षी याच काळात तेवीस पूर्णांक चौवेचाळीस टक्के जलसाठा उपलब्ध होता तो आता शून्य पूर्णांक त्रेचाळीस टक्के इतका खालावलाय या भागात येणाऱ्या पैठण मांजरा माजलगाव सिद्धेश्वर सिद्ध कोलेगाव आणि दुद्दना टक्के पाणीसाठा आहे अन्य काही प्रकल्प ज्यामध्ये अठरा पर्यंत शून्य पाणीसाठ्याची नोंद झाली होती त्यात बुलढाण्यातील कडकपूर्णा आणि पेंटाकळी तर गोसीखुर्दचा देखील समावेश आहे आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांकरिता कोकण रेल्वेनं तूर्त तेरा विशेष गाड्या जाहीर केल्या असून या गाड्यांचं संगणकीय आरक्षण येत्या पंचवीस पासून सुरू होणार आहे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकमान्य टिळक टर्मिनस पुणे आणि पनवेल इथून सुटणाऱ्या गाड्या सावंतवाडी रत्नागिरी पेडणे झाराप थिवी आणि करमाळी अशा विविध स्थानकांपर्यंत धावतील मुंबई सावंतवाडी आणि मुंबई रत्नागिरी या मार्गावर अठ्ठावीस ऑगस्ट ते सोळा सप्टेंबरपर्यंत दररोज धावणाऱ्या गाड्यांसह काही साप्ताहिक गाड्यांचाही समावेश आहे पुढेतून येणारी एक गाडी कर्जत पनवेल मार्गानं तर दुसरी कल्याण पनवेल मार्गानं धावणार आहे गडचिरोलीत आज नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या जिल्हा बंदला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करीत नक्षलवाद्यांनी पहाटे कुरखेडा तालुक्यातल्या वनविभागाच्या लाकडी बिटांना आग लावली पुराडा वन परिक्षेत। रातल्या येडापूर आणि कुरंडी कुपातील लाकडे जंगल कामगार सहकारी संस्थांनी तोडून वारवीच्या जंगलात ठेवली होती मात्र नक्षल्यांनी ती जाळून टाकल्यानं वन विभागाचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय शिवाय एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात ठिकठिकाणी रस्त्यांवर झाडे तोडून टाकत वाहतुकीची अडवणूक केल्याची माहिती आमच्या गडचिरोली वार्ताहरानं दिली आहा या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात अधिक सविस्तर बातम्यांसाठी आपण आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट कॉम या संकेतस्थळावर संपर्क साधू शकता तसंच आमच्या फेसबुक पृष्ठासह ट्विटर खात्यामार्फत देखील आपण काही ताज्या बातम्या जाणून घेऊ शकता जिजाऊ मासाहेब यांचं जन्मस्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथं जिल्ह्याच्या इतिहासावर प्रकाश टाकणारं अद्ययावत संग्रहालय साकार होणार आहे संग्रहालयाला अनुसरून असलेली संग्रहालयाची नवीन इमारत या ठिकाणी बांधून पूर्ण झाली असून ही इमारत सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा यांनी उभारली आहे या, उभार या बांधकामावर साडेतीन कोटी रुपये खर्च आला असून संग्रहालयाच्या नवीन इमारतीमध्ये प्रदर्शनाची चार प्रशस्त दालनं असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे यामध्ये प्रथम दालनात सिंदखेड राजा आणि जिल्ह्यात असलेल्या पाषाण मूर्ती तसंच इतर पाषाण कलाकृतींचं दर्शन राहील दुसऱ्या दालनात शस्त्र तोफा इत्यादींचं प्रदर्शन राहील सोबतच या शस्त्रांची मराठी आणि इंग्रजीमध्ये माहिती सुद्धा लिहिली जाणार आहे तिसऱ्या प्रदर्शन दालनात माजी जाऊ साहेब यांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटनांशी संबंधित चित्र कलाकृतींचं प्रदर्शन चौथ्या दालनात वस्तू ऐतिहासिक नाणे ऐतिहासिक अभिलेख आदी वस्तू राहतील संग्रहालय इमारतीमध्ये मिनी थिएटरची व्यवस्था करण्यात आली असून या थिएटरद्वारा छत्रपती शिवाजी महाराज सिंदखेडकर जाधव यांच्या इतिहासावर लहान लहान क्लिप्स प्रेक्षकांना दाखवण्यात येतील याशिवाय विविध ऐतिहासिक माहिती उपलब्ध राहणार आहे संग्रहालय इमारतीमध्ये ग्रंथालय आणि वाचन कक्ष इत्यादींची व्यवस्था करण्यात आली आहे इतिहास संशोधक आणि विद्यार्थी ग्रंथालयाचा लाभ घेऊ शकतील उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात येणाऱ्या अरुण बोंगिरवार पब्लिक सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड काल नागपूर आयुक्त अभिजित बांगर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत प्रदान करण्यात आला कार्यक्षम प्रशासनासाठी उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले मुंबईत झालेल्या या कार्यक्रमाला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांची प्रमुख उपस्थिती होती चांगला अधिकारी लोकाभिमुख असतो तसंच नागरिकांशी त्याचा थेट संपर्क असतो प्रत्येक कामाकडे तो सकारात्मकतेनं पाहतो आणि या दृष्टिकोनातूनच नव्वद टक्के प्रशासन सहजतेनं सोडवता येतात असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्षम प्रशासन या विषयावर बोलताना केलं केंद्र सरकारच्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत नागपूर शहरातील प्रत्येक बालकाचं लसीकरण व्हायलाच हवं त्यासाठी ठरलेल्या दिवसांमध्ये वाढ करा आठवड्यातून दोन दिवस लसीकरण करून लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली आहे समग्र शिक्षा अभियानांतर्गत यावर्षी नागपूर जिल्ह्यातील एक लाख सत्त्याण्णव हजार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं मिळतील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं यासाठी पाठ्यपुस्तकांची ऑनलाईन नोंदणी बाल भारतीकड केली आहे बाल भारतीकडून मागणीनुसार पुस्तकाचा पुरवठा सुरू झाला असून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचं वितरण करण्यात येईल नियमांना डावलून वाळूची तस्करी करणाऱ्या ओव्हरलोड टिप्परनं ताडोब्याच्या दिशेनं जाणाऱ्या प्रवासी गाडीला धडक दिली यात एका नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू मुली झाला मुली तर एकवीस जण जखमी झालेत ही घटना हिंगणघाट वर्धा मार्गावरील वाघोली रेल्वे स्थानकाजवळ आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास घडली अपघात झाल्याचं लक्षात येताच परिसरातील नागरिकांच्या मदतीनं जखमींना तातडीनं सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होणाऱ्या इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या सर्बियाच्या नोवक जोकोविचचा सा सामना द्वितीय मानांकित राफेल नदाल सोबत होणार आहे तत्पूर्वी नदालनं ग्रीसच्या स्टफनोस सिसीपाला पराभूत केलं होतं तर जोकोविचनं अर्जेंटिनाच्या डिएगो श्वार्झमॅनला नमवलं होतं भारतीय वेळेप्रमाणे संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल दुसऱ्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेला उद्यापासून गुवाहाटी इथं सुरुवात होती पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत दे सोळा देशांमधून दोनशे स्पर्धक सहभागी झाले आहेत भारताकडून अडतीस पुरुष खेळाडू तर सदतीस महिला खेळाडू सहभागी झाले आहेत येत्या तेवीस मे पर्यंत विदर्भात उष्णतामान कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात आलाय विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली वर्धा अकोला अमरावती आणि नागपूर या ठिकाणी लोकांनी उष्म्यापासून बचाव करण्याचा सल्ला देण्यात आलाय दरम्यान हवामान मुख्यत्वे कोरडं राहणार असून बावीस आणि तेवीस तारखेला तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होऊ शकतो दरम्यान आज चंद्रपूरमध्ये सर्वाधिक पंचेचाळीस पूर्णांक सहा इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली त्यापाठोपाठ पाठोपाठ ब्रम्हपूर इथं पंचेचाळीस पूर्णांक पाच वर्धा इथं चौवेचाळीस पूर्णांक पाच नागप्रात चौवेचाळीस पूर्णांक एक अकोल्यात त्रेचाळीस पूर्णांक आठ तर अमरावती इथं त्रेचाळीस पूर्णांक सहा इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं या आणि इतरही बातम्या आपण आमच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज नागपूर या फेसबुक पृष्ठावर तसंच ऍट द रेट न्यूज नागपूर या ट्विटर हँडलवर जाणून घेऊ शकता नमस्कार